नमस्कार, मी प्रिया, न्यूज 24 सह्याद्री मध्ये आपले स्वागत घेऊया। देशातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा सुपर फास्ट आढावा। भारतीय सैन्य तुकड्यांनी नियंत्रण रेषा ओलांडल्यामुळे लडाख आणि सिक्कीम मध्ये तणाव निर्माण झालाय। हा चीनचा आरोप भारताने गुरुवारी फेटाळून लावला। उलट भारतीय सैन्य आपल्या हद्दीत गस्त घालत असताना चीनकडून अडथळा निर्माण केला जातोय असा आरोप भारताने केला। सीमेवर शांतता राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, पण देशाच्या सुरक्षा आणि सार्वभौमत्वासाठी सर्व आवश्यक पावले उचलू असे भारताने स्पष्ट केले। महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आज भाजपचं संपूर्ण महाराष्ट्रात माझं अंगण माझं रणांगण आंदोलन होतं। डोंबिवली पूर्वमधील ग्रोगासवाडी व काही भाग वगळता कुठेही हे आंदोलन झालेलं पाहायला मिळालं नाही। भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी दिलेलं आव्हान योग्य रीतीने पाळलेलं नाही असंच दिसतंय। ज्याप्रमाणे आंदोलनाची तयारी केली होती तेवढ्या ताकदीने भाजप कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले नव्हते, तर काही कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घराबाहेर पडून महाराष्ट्रातील कोरोनाच्या रुग्णांचे व महाराष्ट्रातील जनतेच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत असं म्हटलंय। किल्लेधारूर येथील रुग्णालयात आयुष विभाग व डॉक्टर सतीश वारे आणि सुषमा क्लिनिक बीड यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशासन व पोलीस प्रशासन, नगर परिषद प्रशासन व पत्रकारांसाठी कोविड-19 अनुषंगाने होमिओपॅथी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। हिंगोलीमध्ये काल उशिरा मिळालेल्या परवानगीनुसार आजपासून जिल्हा अंतर्गत बस सेवा सुरू करण्यात आली आहे। मागील 2 महिन्यांपासून बंद असलेली सेवा आज पुन्हा एकदा सुरू झाली आहे, तर लालपरी रस्त्यावर धावणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळालाय। औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील मिनी घाटी रुग्णालयातील ब्रदर पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर रुग्णालयाच्या 4 डॉक्टरांसह 39 कर्मचाऱ्यांना जायकवाडी येथील प्रबोधनी इमारतीत क्वारंटाईन करण्यात आले असून रुग्णालय सील करण्यात आले, तर प्रशासनाने आज पैठण शहर कडकडीत बंद ठेवलंय। तब्बल 2 महिन्याच्या लॉकडाऊन नंतर शहराला रेड झोन मधून वगळल्यामुळे पिंपरी बाजारपेठेतील साई शगुन चौक ते साई चौक या मार्गावरील एका बाजूच्या दुकानांच्या व्यापाऱ्यांना नियम व अटींवरच दुकाने सुरू करण्यास पालिकेने परवानगी दिली आहे। भारतीय जनता पार्टीतर्फे आज उस्मानापुरा येथील कार्यालयासमोर राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात अतिशय काटेकोरपणे सोशल डिस्टन्सिंगचे पालन केल्याचं दिसलं। यावेळी खासदार डॉक्टर भागवत कराड, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे, विजया राहटकर यांच्यासह पदाधिकारी यांची उपस्थिती होती। पुण्यात कोरोना व्हायरसच्या संकट काळात अत्यावश्यक सेवा म्हणून गॅस एजन्सी कर्मचाऱ्यांना 25 लाख रुपये मृत्यू विमा कवच आणि 5 लाख रुपये आरोग्य विमा कवच तसेच कोरोना असेपर्यंत महिन्याला 10,000 रुपये बोनस द्या अशी मागणी गॅस कर्मचारी संघटना करत आहे। पंढरपूर तालुक्यातील उपरी शहरात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलाय। हा रुग्ण मुंबईवरून आला होता। या रुग्णाला प्रशासनाने गावातील एका शाळेमध्ये क्वारंटाईन केले होते, त्यामुळे या रुग्णाचा संपर्क फार लोकांसोबत झाला नसल्याचं कळतंय। तालुक्यातील प्रशासनानं तातडीनं या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना विलगीकरण कक्षात ठेवले आहे। नागपूर येथील नंदनवन परिसरात दर्शनी कॉलनीत राहणाऱ्या कोरोना योद्धा माला गुरनुले गेल्या 2 महिन्यांपासून परिचारिका म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात कोरोना वार्डात कार्यरत होत्या। त्या घरी परतल्यावर पुष्पवृष्टी व ओवाळणी करून परिसरातील नागरिकांनी त्यांचे भव्य स्वागत करून त्यांना धन्यवाद केले। फडणवीस सरकार गेल्यानंतर अनेक आयोगांवर नियुक्त्या होणे बाकी असून आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महिलेंवर अत्याचार वाढत असल्याने लवकर महिला आयोगाचे पुनर्गठन होईल। त्यांची फाईल मुख्यमंत्री यांच्याकडे गेली आहे। कोरोनामुळे त्या नियुक्त्या राहिल्या, पण आता आम्ही विनंती केली असून लवकरच महिला आयोगावर नियुक्त्या केल्या जातील असे राज्याच्या महिला बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले। सह्याद्री सुपरफास्ट मध्ये येथेच थांबतोय। पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। गावातील, शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री आणि महत्त्वपूर्ण अपडेट क्षणार्धात मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा।